नमस्कार मंडळी, कशा तुम्ही? मजेत ना? शीतल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन. इथे मी गुलाबजामुनचं एक पॅकेट घेतल्यावर एक फ्री भेटलेलं आहे, तर मी आता ह्या दोन्ही गुलाबजामच्या पॅकेटचे गुलाबजामुन बनवणार आहे. चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता मी हे प्रीमिक्स घेणार आहे. आता मी इथे हे एक पॅकेट फोडलं आहे. पॅकेटमध्ये 175 ग्रॅम असं प्रीमिक्स आहे. अशी मी दोन पॅकेटं घेतलेली आहे इथे. आणि बघा, इथे एका पॅकेटमध्ये 175 ग्रॅम पीठ आहे, तर मी इथे दोन पॅकेटही घेतलेली आहेत. 350 ग्रॅम हे आपलं प्रीमिक्स आहे. आता याला दूध दोनदा पण हे दूध घेऊन दुधामध्ये मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं हे करू आणि पीठ मळताना जरा हलक्या हातानेच आपल्याला मळायचं आहे. म्हणजे जास्त पातळ आपलं पीठ होता कामा नये आणि जास्त घट्टसुद्धा होताना कामा नये. म्हणजे घट्ट झालं तर गोळे आपले हे गोळ्यांना चीर जाऊ शकते. म्हणून थोडं थोडं असं दूध मिक्स करून मऊ सूत असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आणि मी इथे एक पूर्ण पेला हे दूध घेतलेलं आहे मळण्यासाठी. मस्त असं छानपैकी पीठ मळून झालेलं आहे. अगदी कुठळ्या वगैरे मोडून पीठ मळायचं आहे असं सॉफ्ट. आणि यासाठी मी एक वाटी पूर्ण दूध घेऊन दुधात पीठ मळलेलं आहे. आता आपण हे 10 मिनटं असं ठेवून देणार आहोत आणि तोपर्यंत इथे मी इथे साखरेचा पाक तयार करून घेते आहे. त्यासाठी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 3 ग्लास पाणी घेणार आहे. तर मी इथे 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे आपला पाक तयार करण्यासाठी गुलाबजामुनचा. आणि ह्यामध्ये मी ही छोटी वाटीच्या मापाने 7 वाट्या साखर घेणार आहे. आणि इथे बघू शकतो मी आपला साखरेचा पाक तयार होईपर्यंत गॅस आपला फास्ट ठेवायचा आणि आपण थोडं मध्ये मध्ये हलवत राहायचं. आणि आता आपण इथे बघू शकतो आपला साखरेचा पाक होत आलेला आहे. आणि आता आपला साखरेचा पाक होत आलेला आहे. जास्त घट्टसुद्धा आपल्याला करायचं नाही, थोडासा पातळच ठेवायचा आहे. कारण जेणेकरून आपल्या गुलाबजामुनमध्ये तो आपला असा शोषला गेला पाहिजे. त्यामध्ये मी 1 चम्मच वेलची पावडर घालून घेणार आहे. आणि आता आपला इथे पाक झालेला आहे. आपण गॅस बंद करून बाजूला ठेवून घ्यायचं. इथे मी झाकून ठेवणार आहे. आणि इथे आपण या पिठाची आता आपण गोळे करून घेणार आहोत. आणि आपण इथे असा गोळा छानपैकी गोल असा फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून याला भेगा चिरा पडला नाही पाहिजे. चिरा पडला तर मग तेलावर तो फुटू शकतो. व्यवस्थित असे हात हातामध्ये घेऊन गोल गोल व्यवस्थित फिरवून छान असा गोलाकार करायचा आहे. अशा तऱ्हेने मी सर्व हे गोळे करून घेणार आहे. नंतर आपण ते तेलावर तळून घ्यायचे. पण इथे बघा, सर्व पिठाचे आपण हे गोळे तयार केलेले आहेत. आणि मी इथे गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल तापत आलं आपलं आणि मग आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे. जास्त आपण फास्ट गॅस करायचा नाही.
पोळे विस्कटू नये म्हणून मी इथे ह्याच्या साहाय्याने असे हे करून घेते। थोडे जर आपण लालसर असे होईपर्यंतच तळून घ्यायचे, म्हणजे पाक मुरला की छान असे असे ब्राऊन असे छान दिसतात। मग आणि स्लो फ्लेमवर काढल्यावर गोळे सुद्धा बघा आपले व्यवस्थित असे फुगले गेलेले आहेत। आणि आता मी हे इथे काढून घेते आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपले गोळे व्यवस्थित असे फुगलेले तेलामध्ये। आता तुम्ही ते बघू शकता ह्या गोळ्याची साईज आणि ह्या गोळ्याची साईज, म्हणजे बरोबर आपले गोळे व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत। ते बाजूला पाक करून ठेवलेले आहेत, त्या पाकामध्ये हे सोडून घेणार आहे। तेल सुद्धा आपलं आता गरम आहे म्हणून व्यवस्थित असे पटापट हे फुगत आहेत। आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून सर्व करायचंय व्यवस्थित असे। मी ते आता मी सेकंड राऊंड सुद्धा काढून घेते। आता जसे शेप याचे हवे असतील तसे तुम्ही लांबड गोलाकार करू शकता। पहिले सुरुवातीला गुलाबजामुनच्या पाकामध्ये जे गुलाबजामुन टाकले होते तिथे सुंदर असे फुगलेले आहेत, म्हणजे आपले गुलाबजामुन छान असे झालेले तयार आहेत।